खातेवाटप हे बक्षिसी आणि तडजोडीचे उद्योग असतात. ते झाले असून आता कामाला लागा अशी कानटोचणी शिवसेनेने केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून खातेवाटप झालेल्या मंत्र्यांना हा सल्ला देण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीकडे गेलेल्या गृहखात्याकडे बोट करण्यात आले. गृहखाते हे जोखमीचे आहे. याआधी राष्ट्रवादीने आर आर पाटील, जयंत पाटील, भुजबळ अशा नेत्यांकडे हे खाते दिलं. आता अनिल देशमुख यांच्याकडे हा कार्यभाग दिलाय. आमच्याकडे गृहखाते घ्यायला कोणी तयार नाही, गृहखाते नको असे खुद्द पवार 2-3 दिवस आधी सांगत होते. त्यामुळे गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आलाय. भाजप सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले. गृहखात्याची नंगी तलवार घेऊनच फडणवीस फिरत होते. या तलवारीनेच त्यांचा घात केला. अजित पवार किंवा दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा नेता हे खाते सांभाळण्यास सक्षम होता असे देखील सामनातून म्हटलंय. विदर्भाकडे हे खाते देण्याचा पवारांचा निर्णय किती यशस्वी ठरतोय हे कळेलच असेही म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीची अंतर्गत धुसफूस समोर येण्यास सुरुवात झाली असल्याचेही दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. जाहिरात छोटी कि मया मोठी, आपल्या जाहिरातीसाठी आजच संपर्क करा महाराष्ट्र न्यूज 24 ला, महाराष्ट्रातील अग्रेसर यूट्यूब न्यूज चॅनल. संपर्क 7774808584.